महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी हे महायुतीचे सरकार कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन भाजप महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चित्राताई वाघ यांनी रविवारी कळंबोलीमध्ये पनवेल महापालिकेच्या माजी महिला आणि बालकल्याण सभापती मोनिका महानवर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या नारी शक्ती सन्मान समारंभावेळी केले. तसेच यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी मोनिका महानवर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त कळंबोली सेक्टर 1E मधील नवीन सुधागर शाळेत नारी शक्ती सन्मान सोहळा, गुणवंत विद्यार्थी सोहळा तसेच महिलांसाठी खेळ पैठणीसह विविध खेळांचं आयोजन करण्यात आले होते. यावेळी 10 महिलांना पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. तसेच 10वी आणि 12वी परीक्षेत यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गुणगौरव करण्यात आला. या कार्यक्रमावेळी पनवेल महापालिकेचे माजी नगरसेवक अमर पाटील, माजी नगरसेविका प्रमिला पाटील, प्रकाश महानवर, प्रभाग अध्यक्ष रामा महानवर, बबन बारगजे, संदीप म्हात्रे, आवा घुटुगडे, सुनील ठेंबरे, संदीप म्हात्रे, संजय दोडके, कळंबोली सरचिटणीस दुर्गा सहानी, शुभांगी निर्मळे, शोभा माने, अपर्णा सरोज, रेणुका जाधव, वनिता येरकर, साक्षी गावडे, निशा नेवसे, प्रियंका सोनवलकर, लैला शेख, रानी रानपूर, वायजा बारगजे, आशा मालव, रामदास महानवर, युवा मंचाचे शुभम रासकर, प्रवीण मोरे, प्रशांत शिंदे, तुषार कोकरे, रणजित जगताप यांच्यासह महिला मोर्चा पदाधिकारी आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. यावेळी झालेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यावेळी अनेक मान्यवरांनी मोनिका महानवर यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. पनवेल महानगरपालिकेची नगरसेविका महिला बालकल्याण सभापती मोनिका हिचा आज वाढदिवस आहे आणि मला आनंद आहे की त्या निमित्ताने मला येण्याची संधी मिळाली. आपण बघितलं आज दिवसभर महिलांसाठी विविध कार्यक्रम घेतले गेले. रोजच्या धकाधकीच्या आयुष्यातून काही विरंगुळा त्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणायचं काम मोनिकाच्या माध्यमातून झालंय आणि काही महिलांना पैठण्याही मिळाल्या, मुलांचे गुणगौरव सत्कार सुद्धा झालेत. आणि त्याहून महत्वाचं की सर्वसाधारण महिला ज्यांनी चांगलं काम केलंय, काहींचे पती गेले पण खचून न जाता मुलांना चांगलं उच्च शिक्षण दिलं, काही बचत गटातल्या महिला ज्यांनी रोजगार उपलब्ध करून दिल्या, अशा विविध महिलांनाही सत्कार करण्यात आला. त्यामुळे मोनिकाचं वाढदिवस हे फक्त एक कारण आहे की त्या माध्यमातून आज कळंबोलीतील महिलांना एक छान दिवसाची ट्रीट मिळाली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. सगळ्यात आधी जरी सोमवारी झाला असला तरी मी तुम्हाला वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा देतो आणि तुमच्या हातातून समाजाचं काम सातत्याने होत राहावं अशा शुभेच्छा देतो. चित्राताई आपल्या सर्वांकडे उपस्थित आहे आणि त्यांचा महाराष्ट्रभर प्रवास चालू असतो आणि विशेषत्वानं आपल्या सर्वांना कल्पना आहे की ज्या वेळेला सर्वसामान्य एखाद्या महिलेचा आवाज बुलंद करायचा असेल तर चित्राताई महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचू शकतात. त्या आपल्या या भगिनीसाठी आज कळंबोलीमध्ये आवर्जून आल्या त्याबद्दल मी त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं आज माझ्या वाढदिवसाचा अभिष्टचिंतन सोहळा होता आणि या कार्यक्रमासाठी भाजपा प्रदेश अध्यक्ष महिला चित्राताई वाघ या आल्या होत्या. सर्वप्रथम मी त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते की त्यांनी वेळात वेळ काढून माझ्यासाठी माझ्यासारख्या छोट्या सर्वसामान्य कार्यकर्त्यासाठी आल्या आणि खूप वेळ दिला आणि खूप मोलाचं मार्गदर्शन केलं त्यांनी, त्याबद्दल त्यांचा खूप खूप धन्यवाद करते. तसेच प्रशांत दादा आपले आमदारही आले होते त्यांचेही खूप खूप धन्यवाद करते. तसं पाहिलं तर आज बघतोय आपण सकाळपासूनच खूप पावसाचं वातावरण होतं, इतका धोधो पाऊस पडत होता, आम्हाला रात्रभर आमच्या म्हणजे झोप उडाल्यासारखी झाली होती की असा कार्यक्रम होतोय का नीट. पण कळंबोलीतील सर्व महिलांचे मी खूप खूप आभार व्यक्त करते की त्या आल्या आणि त्यांनी हा कार्यक्रम खूप सक्सेस करून दाखवला. सर्व महिला ह्या खूप छान प्रकारे गेम खेळला त्यांनी, नक्की 2-3 तास एवढं मनोरंजन झालं महिलांचं. आणि आपण पाहतो कळंबोलीतील ह्या सर्व महिला ह्या सर्वसामान्य कुटुंबातील महिला आहेत, रोज दिवसभर त्यांना चूल मूल त्यांची शाळा पतीचं काम करणं तसेच घरातलं घरातली कामे असतील यामध्येच त्यांचं जीवन रोज जात असतं. पण आज त्यांनी थोडं स्वतःसाठी वेळ काढून आल्या आणि खूप छान इथे एन्जॉय केला त्याचंच मला खूप समाधान आहे की ह्या महिला खूप मनसोक्तपणे खेळल्या.